नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धेसाठी उपयुक्त असा दिनदर्शिका हा घटक पाहणार आहोत. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही रूल माहीत असणं महत्त्वाचं आहे, कारण दिनदर्शिका हा घटक म्हणायला गेला तर अवघड आहे आणि म्हणायला गेला त्याच्यावर जर आपण सराव केला तर याच्यासारखा सोपा घटक दुसरा कोणता नाही. बघा, काही गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं, मग त्यासाठी आपण ट्रिक्सचा वापर करायचा. त्याच्यात आपल्याला काय माहीत हवे ते आपण बघूया. बघा, दिनदर्शिका म्हणजेच आपण ज्याला कॅलेंडर म्हणतो. आता एक दिवस म्हणजे किती तास, मग एक दिवस म्हणजे 24 तास, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. एक दिवस म्हणजे 24 तास. आता एक आठवडा म्हणजे 7 दिवस. एक आठवडा म्हणजे 7 दिवस. एक वर्ष म्हणजे 12 महिने, म्हणजेच 365 दिवस. म्हणजे एका वर्षामध्ये 365 दिवस असतात. सामान्य वर्षामध्ये 365 आणि लीप वर्ष, लीप वर्ष माहिती आपल्याला, ज्या वर्षाला म्हणजे ज्या सालाला सण जे आपण म्हणतो 2024 आता सुरू आहे, ज्या सणाला 4 भाग जातो त्याला आपण काय म्हणतो, लीप वर्ष म्हणतो. मग लीप वर्षामध्ये मात्र फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असतो, म्हणजे एक दिवस जास्तीचा असतो. म्हणून सामान्य वर्षामध्ये 365 दिवस असतात, पण लीप वर्षामध्ये मात्र 366 दिवस असतात. आता हे सगळं आपण प्रत्येक रूल आपण गणित शिकताना उदाहरणं घेताना सांगणारच आहोत, पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं बघा, महिने आणि दिवस माहीत असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा मुलांना माहीतच नसतं की जानेवारी महिना किती दिवसांचा. आता बघा, या पद्धतीने आपण काय करतो, मूठ बंद करायची आहे आणि इथे वर आलं की जानेवारी घ्यायचा, त्याच्यानंतर इथे फेब्रुवारी, म्हणजे खाली गेला की 30 दिवस घ्यायचे आणि वर इथे उंचवट्यावर आला की 31 दिवस घ्यायचे. फक्त फेब्रुवारी महिना हा त्याला अपवाद आहे. मग बघा, जानेवारी किती दिवसांचा आहे, उंचवट आहे, म्हणजे 31 दिवसांचा आहे. जानेवारी महिना आहे 31 दिवसांचा. फेब्रुवारी महिना सामान्य वर्षामध्ये 28 दिवस आणि लीप वर्षामध्ये 29 दिवस. बघा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, आता मार्च उंचवट्यावर आलाय, म्हणजे मार्च 31 दिवसांचा. मार्चच्या नंतर एप्रिल 30 दिवसांचा. एप्रिलच्या नंतर इथे मे उंचवट्यावर, मे 31 आणि जून 30. मे 31 आणि जून 30. आता जुलै बघा, इथे आहे, उंचवट आहे, म्हणून मग जुलै महिना किती आहे, 31. आता इथपर्यंत झालं की परत इथे इथून सुरुवात करायची. मग ऑगस्ट महिना टेकडीवर आहे, म्हणून तो किती दिवसांचा, 31 दिवसांचा. सप्टेंबर महिना 30 दिवसांचा, ऑक्टोबर महिना 31 दिवसांचा, नोव्हेंबर 30 दिवसांचा आणि डिसेंबर महिना 31 दिवसांचा. या पद्धतीने महिने आणि त्यांचे दिवस किती हे माहीत असणं, कॅलेंडर जर शिकायचं आहे, दिनदर्शिका शिकायची तर हे माहीत असणं गरजेचं आहे. कारण हे जर माहीत नसेल तर आपल्याला दिनदर्शिकेची उदाहरणं सोडवता येणार नाहीत. आता हे झालं इंग्रजी महिन्यांचं. आता मराठी महिन्यांमध्ये सुद्धा आपल्याला विचारलं जातं. बघा, मराठी महिन्यांमध्ये फक्त चैत्र महिना पहिला महिना आहे जो 30 किंवा 31 दिवसाचा असतो. याच्यानुसार या हा कसा 28 किंवा 29 होतो, तसं चैत्र महिना 30 आणि 31 दिवसांचा असतो, कधी 30 दिवसांचा कधी 31 दिवसांचा. आता बघा, वैशाख पहिले 6 महिने करेक्ट आपण काय करायचे, 6 31 चे मांडायचे. मग बघा, हा पहिला पण 31 मांडलाच आहे, मग हा दुसरा, हा 2, हा पण चैत्र 31, हा आषाढ 31, श्रावण 31, 1 2 3 4 5 आणि हे 6. आता लक्षातच ठेवायचं तर या पद्धतीने ठेवायचं की पहिले 6 महिने 31 दिवसांचे आणि शेवटचे 6 महिने 30 दिवसांचे. या पद्धतीने आपण काय करायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे. फक्त आपल्याला हे पण लक्षात राहत ठेवायचं आहे की चैत्र महिना 30 31चा असतो. हे झालं आता बेसिक माहिती. आता अजून काही नियम आहेत ते आपण बघणार आहोत. बघूया आपण पुढचा नियम. बघा, इथे काही नियम आहेत. पहिला नियम बघा, जर 28 दिवसांचा महिना असेल तर सर्व वार 4 येतात. हा झाला पहिला नियम. दुसरं बघा, आता इथे मी पूर्ण देत नाही, शॉर्टकट सांगते. 29 दिवसांचा महिना असेल तर 1 तारखेचा वार 5 येतो. आणि बघा, इथे 30 महिना असेल, म्हणजे 30 दिवसांचा महिना असेल तर 1 आणि 2 तारखेचा वार 5 येतो. आणि 31 महिना असेल, 31 जर महिना असेल तर 1 2
आणि 3 तारखेचा वार 5 वेळा येतो. आता शॉर्टकट मध्ये कसं लक्षात ठेवायचं तर बघा, 28 प्रश्नच नाही, कारण 28 दिवसांचा महिना असेल तर सगळेच वार 4 वेळा येतात, बरोबर आहे. आपल्याला काय शिकायचं आहे तर 5 वेळा येणारी वार कोणते. मग बघा, 29 जर महिना असेल तर 1 तारखेचा वार 5 वेळा येतो. म्हणजे जर 1 तारखेला सोमवार असेल, 1 तारखेला सोमवार असेल तर 29 तारखेला सुद्धा सोमवारच येणार आहे, कारण पहिला आणि शेवटचा वार सेम असणार आहे, कारण तो 5 वेळा येतोय ना. आता बघा, 30 दिवसांचा महिना असेल तर 1 आणि 2 तारखेचा वार 5 वेळा येतो. आणि 31 महिना असेल, म्हणजे इथे 30 तारखेचा महिना असेल तर पहिले दोन दिवस जे सेम आहेत. आता 1 तारखेला सोमवार आहे आणि 2 तारखेला मंगळवार आहे, तर 29 आणि 30 म्हणजे शेवटचे 2 वार हेच येणार आहेत. जे पहिले आहेत ते शेवटचे 2 वार येणार आहेत. आपण हे उदाहरणातून बघायचंच आहे. आता फक्त मी ते रूल सांगते, ते लिहून घ्यायचे आहे. 31 दिवसांचा जर महिना असेल तर 1, 2 आणि 3 तारखेचा वार 5 वेळा येतो. म्हणजे पहिले 3 दिवस बघा, 1, 2 आणि 3, 1 तारखेचा जो वार आहे तोच 29 तारखेला, 2 तारखेचाच वार 30 तारखेला, 3 तारखेचाच वार 31 तारखेला, या पद्धतीनं. हे झाले काही नियम. आता आपण बघा, बऱ्याच वेळा काय मुलांना प्रश्न पडतो की बापरे, समान काय एक याच तारखांना एकच वार येतो, असा कधीतरी प्रश्न विचारतात. मग कोणकोणत्या वारांना एकच वार येतो, किंवा कोणकोणत्या तारखांना एकच वार येतो? आता जसं सांगितलं मी, तर जर 1 तारखेला सोमवार आहे तर 29 तारखेला सोमवारच आहे, 2 तारखेला मंगळवार आहे, 30 तारखेला मंगळवारच येणार, 3 तारखेला बुधवार आहे तर 31 तारखेला बुधवारच येणार. म्हणजे या पद्धतीने येतं. आता कोणते वार सेम येतात, कोणत्या तारखांना, तर बघा, आपल्याला माहिती आठवड्याचे वार किती असतात, 7 असतात. मग बघा इथे 1, 8, 1, 8, 15, 1, 8, 15, 22 आणि 29 प्रत्येकामध्ये आपल्याला काय मिळवायचं आहे, तर प्रत्येकामध्ये आपल्याला बघा या तारखांना एकच वार येतो. 1 तारखेला जर सोमवार असेल तर 8 तारखेला सुद्धा कोणता वार येणार आहे, सोमवारच येणार आहे. 15 तारखेला पण सोमवार, 22 तारखेला पण सोमवार, 29 तारखेला पण सोमवार. म्हणजे हे सगळे वार एकाच दिवशी येतात. 2 तारखेचाच वार 9 तारखेला, 16 तारखेला, 23 तारखेला आणि 30 तारखेला येणार आहे. आणि आता तिसरं बघा इथे, 3 तारखेचाच वार 10 तारखेला, 10 तारखेचाच वार 17 तारखेला, 17 तारखेचाच वार 24 तारखेला आणि 24 तारखेचाच वार 31 तारखेला, या पद्धतीनं. म्हणजे आपल्या माहिती आठवड्याचे वार 7. मग बघा, 1 मध्ये 7 मिळले म्हणजे अजून 7 दिवसांनी तोच वार येतो. 8 मध्ये 7 मिळवले 15 येतात, 15 मध्ये 7 मिळवले 22 येतात. म्हणून म्हणजे 7 दिवसांनी तोच वार येतो, म्हणून मग या पद्धतीने. आता आपण उदाहरणं घेऊया, म्हणजे आपल्या लक्षात येईल. बघा इथे आपण प्रश्न लिहिलाय, एका वर्षी जुलै महिन्यात 10 तारखेला बुधवार होता, तर या महिन्यात किती बुधवार असतील? खूप सोपा प्रश्न आहे. आताच आपण शिकले, आधी सगळ्यात महत्वाचं आपल्याला माहित पाहिजे की जुलै महिना किती दिवसांचा असतो. मग जुलै महिना किती दिवसांचा असतो? जुलै महिना 31 दिवसांचा असतो. मग 10 तारखेला बुधवार आहे, आपल्याला काय माहितीये की बुधवार कधी आहे, दिलेल्या माहितीनुसार 10 तारखेला बुधवार आहे, बरोबर आहे. आपल्याला हेही माहितीये, 31 दिवसांचा जर महिना असेल तर 1, 2 आणि 3 तारखेचा वार 5 वेळा येतो, हो की नाही. मग 1 तारखेचा वार 29 तारखेला येतो, 2 तारखेचाच वार 30 तारखेला येतो आणि 3 तारखेचाच वार 31 तारखेला येतो, बरोबर आहे. मग 10 तारखेला बुधवार आहे. मग आता बघा, या 10 तून काय करूया, 10 तारखेला बुधवार आहे, 10 तून आपण 7 दिवस मागे जाऊया, कारण पुढे 7 दिवस त्याला 31 लांब आहे. पण आपण जर मागे गेलो तर आपल्याला काय मिळेल, यात एक यातली एक तारीख आपल्याला मिळेल. मग 10 तून जर आपण 7 वजा केले तर बाकी राहते 3, म्हणजे 3 तारखेला बघा, बुधवार जर 10 तारखेला आहे तर 3 तारखेला सुद्धा कोणता वार असणार आहे, तर बुधवारच असणार आहे, बरोबर आहे. म्हणजे या 3 तारखेला कोणता वार आहे, बुधवार आहे, ओके ना. मग बुधवार, मग आपल्याला माहितीये 1, 2, 3 तारखेचा वार 5 वेळा येतो. म्हणजे 31 महिना असेल तर त्यातले पहिले 3 दिवसाचे वार शेवटचे 5 वेळा येतात. म्हणजे बघा इथे बुधवार, बुधवारच्या आधी इथे मंगळवार. आता हे सांगायची गरज नाही, पण तरी पण एका प्रश्नामध्ये आपल्या 2-3 प्रश्नांची प्रॅक्टिस झाली तर केव्हाही चांगलं. मग बुधवारच्या आधी मंगळवार, मंगळवारच्या आधी इथे सोमवार. मग या जुलै महिन्यामध्ये सोमवार, मंगळवार आणि बुधवार हे 3 वार 5 वेळा येतील. मग आपल्याला विचारले बुधवार किती असतील, मग बुधवार किती येणार आहेत, ऑफकोर्स किती येणार आहेत तर 5 येणार आहेत. म्हणून आपलं इथे उत्तर आहे की या जुलै महिन्यामध्ये बुधवार 5 वेळा येतील. पुढचा प्रश्न बघूया, दुसरा प्रश्न बघा. सन 2007 या वर्षी 15 ऑगस्ट शनिवारी येत असेल,
तर 15 सप्टेंबरला कोणता वार? मी शॉर्टकटमध्ये प्रश्न लिहून घेतलाय. दिलेल्या माहितीनुसार आपल्याला हे माहिती की 15 ऑगस्टला शनिवार आहे, तर त्याच वर्षामध्ये 15 सप्टेंबरला कोणता वार असेल? आता बघा इथे थोडस बघा, ऑगस्ट महिन्यात किती दिवसांचा असतो? मग आता आपल्याला काय करायचं आहे, 15 ऑगस्ट पासून 15 सप्टेंबर पर्यंत दिवस काउंट करायचे. माझ्यासाठी सोपी पद्धत सांगते, ऑगस्ट महिना असतो 31 दिवसांचा, पण आपल्याला 15 तारखेचा वार माहिती आहे, मग आपल्याला पुढचा दिवस घ्यायचा, म्हणजे म्हणून काय करायचं, या 31 मधून हे 15 दिवस वजा करायचे. कारण 15 दिवसाचा वार माहिती आहे, कारण त्याच्या पुढचे दिवस आपल्याला काउंट करायचे, म्हणून 31 मधून मी 15 वजा केले, मग इथे किती आले, 16 दिवस आले. ऑगस्टच्या नंतर कोणता महिना असतो, लगेच सप्टेंबर, म्हणजे ऑगस्टच्या नंतरचा लगेचच महिना दिलेला आहे सप्टेंबर. आणि सप्टेंबरचा आपल्याला किती तारखेचा वार पाहिजे, तर 15 तारखेचा, म्हणून मी इथे काय लिहायचं, 15 लिहायचे. आता या दोघांची बेरीज करूया, 6 आणि 5 11 हा चला राहील, 1 2 3 एकूण दिवस आले 31. आपल्याला मिळते एकूण दिवस आले 31, आठवड्याचे वार असतात 7, म्हणून मग आपण ह्या 31ला 7 ने भागायचं. मग 7च्या पुढ्यामध्ये काही 31 नाही आहेत, मग 7 त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती, 7 4 28, मग यांची जर वजाबाकी केली तर मिळते आपल्याला 28 29 30 31, किती आले 3, मग वजाबाकी किती आली, 3 आली. ऑगस्टच्या पुढचा सप्टेंबर महिना आहे, मग जेवढी बाकी आले तेवढे दिवस आपण काय करायचं, या वाराच्या पुढे एवढे दिवस काउंट करायचे. मग शनिवार, शनिवारच्या नंतर बघा रविवार, रविवारच्या नंतर सोमवार, आणि सोमवारच्या नंतर तिसरा वार मंगळवार. म्हणून आपले या प्रश्नाचं उत्तर काय आहे, तर 15 ऑगस्ट या दिवशी कोणता वार असेल, तर मंगळवार. पुढचा प्रश्न बघूया, पुढचा प्रश्न बघा, बघा मी वाचते प्रश्न, इथे मी शॉर्टकटमध्ये लिहिलंय. एका वर्षी स्वातंत्र्य दिन मंगळवारी होता, तर त्याच वर्षी महाराष्ट्र दिन कोणत्या वारी असेल? आपल्याला स्वातंत्र्य दिन सांगितले, बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे, खरं तर खूप नियम आहेत पण काही गोष्टी खरंच माहीत असणं गरजेचं आहे. आता इथे फक्त आपल्याला सांगितलं स्वातंत्र्य दिन मंगळवारी असतो, मग स्वातंत्र्य दिन कधी असतो हे माहीत असल्याशिवाय आपल्याला उत्तर येईल का? बरं हे माहिती आहे, आणि जर महाराष्ट्र दिन माहीत नसेल तर आपलं उत्तर निघेल का? नाही निघणार. म्हणून आपल्याला या गोष्टी, म्हणजे कोणत्या तारखेला कोणता दिवस असतो हे माहीत असणं गरजेचं आहे. उद्या सुद्धा आपण दिनदर्शिकेचाच टॉपिक घेणार आहोत, त्याच्यामध्ये मी कोणत्या तारखेला कोणता दिवस असतो हे आपण घेणार आहोत, आणि त्यावर आधारित उदाहरण अजून घेणार आहोत. स्वातंत्र्य दिन बघा, स्वातंत्र्य दिन असतो 15 ऑगस्टला, स्वातंत्र्य दिन आहे 15 ऑगस्ट, आणि महाराष्ट्र दिन आणि 15 ऑगस्टचा वार आपल्याला माहिती आहे मंगळवार. 15 ऑगस्टचा वार माहिती आपल्याला मंगळवार. आता बघा महाराष्ट्र दिन, महाराष्ट्र दिन, आणि हे शॉर्टकट मध्ये कसं लक्षात ठेवायचं हेही मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. महाराष्ट्र दिन असतो 1 मेला. आता बघा स्वातंत्र्य दिन आहे 15 ऑगस्टला, आणि महाराष्ट्र दिन आहे 1 मेला. मग 15 ऑगस्ट हा 1 मेच्या नंतरचा आहे, आणि हे आधीच आहे, म्हणजे आपल्याला मागे जायचं आहे, बरोबर आहे. मग आता आपण इथे काय करायचं, बघा इथून इथपर्यंत मागे जायचं, मग मागे कसं जायचं, ऑगस्ट महिना, बघा इथे मी लिहून घेते, बारकाईने बघायचं आहे, ऑगस्ट महिना, ऑगस्ट महिना किती दिवसांचा असतो, 31 दिवसांचा, पण आपल्याला 15 तारखेचा वार माहिती आहे मंगळवार, हो की नाही. मग आपल्याला 15 पासून रिटर्न 1 मेपर्यंत जायचं, म्हणजे मागे जायचं. मग 15च्या पुढच्या तारखेचं आपल्याला काही देणं घेणं आहे का, या प्रश्नामध्ये नाही आहे, म्हणजे आपल्याला आधीचं बघायचं. म्हणून मी इथे काय करायचं, हे 15च दिवस लिहून घ्यायचे, कारण ऑलरेडी 15 तारखेचा वार माहिती आपल्याला, म्हणून मग हे 15 लिहून घेतले आपण 15. आता ऑगस्टच्या आधीचा महिना कोणता आहे, कारण आपल्याला मागे जायचं आहे ना, कारण स्वातंत्र्य दिनाच्या महाराष्ट्र दिन हा आधी येतो, म्हणजे आपल्याला मागे जायचं. मग जुलै महिना किती दिवसांचा असतो, 31 दिवसांचा असतो. जून महिना किती दिवसांचा असतो, जून महिना 30 दिवसांचा असतो, आणि त्याच्यानंतर मे महिना, बरोबर ना, बघा मे जून जुलै ऑगस्ट, मग ऑगस्टपासून आपण मागे मागे मेपर्यंत आलो. मग आपल्याला मेचा कोणती तारीख पाहिजे, 1 तारखेचा वार करायचा आहे, म्हणजे पूर्ण मागे, बघा ना, 1 मे महिना 31 दिवसांचा असतो, मग 31 पासून पूर्ण 1 पर्यंत जायचं, म्हणजे पूर्णच दिवस पाहिजेत. म्हणून मग इथे आपण काय करायचं, बघा मेचे पूर्ण 31 दिवसच घ्यायचे, कारण आपल्याला 1 मेचा वार पाहिजे, म्हणजे पूर्ण महिनाच मागे जायचा आपल्याला. आता इथे एक कन्फ्युजन झाले, बघा इथे आपल्याला 15 तारखेचा वार माहिती आहे, मग 15च्या अगोदरचे दिवस ना, 15च्या अगोदरचे दिवस, मग 15 आपल्याला घ्यायचं आहे का नाही, कारण 15चा ऑलरेडी आपल्याला वार माहिती आहे, म्हणून मग 15च्या आधी किती दिवस असतात, 14, म्हणून मग इथे ऑगस्टचे 14 दिवस आपण घेतले. आता या दिवसांची आपण काय करूया, बेरीज करूया.
मग बघा 4 आणि 1 5 5 आणि 1 किती झाले, हे 6 झाले. मग बघा 3 आणि 3 6 6 आणि 3 9 9 आणि 1 किती झाले, एकूण 106 दिवस आले. मग आपल्याला माहिती आहे आठवड्याचे वार असतात 7, म्हणजे 106 ला 7 ने भागूया. 7 1 7 10 7 गेले, बाकी आले 3, वरून घेतले हे 6, 36. 7 7 पण्यामध्ये 36 नाही आहेत, मग 7 5 35 7 5 35 त्यांची वजाबाकी केली. 6 5 गेले 1 आले, 3 3 गेले 0 आले, मग बाकी किती आली, 1 आले. आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला हे माहिती की एक दिवस आपण मागे जातो की एक दिवस पुढे जातो, जेवढी बाकी येते तेवढे दिवस आपण पुढे जातो, पण इथे उलट आहे. ऑगस्ट महिन्यापासून आपण मे महिन्यापर्यंत मागे मागे गेलेले आहेत, म्हणून मी इथे एक दिवस या मंगळवारच्या एक दिवस मागे जायचं. मग मंगळवारच्या अगोदरचा वार, मग मंगळवारच्या अगोदरचा वार कोणता आहे, तर सोमवार. म्हणून मी इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, सोमवार. म्हणजे महाराष्ट्र दिन कोणत्या वारी असेल आणि त्याच वर्षी सांगितलंय, मग कोणत्या वारी असेल, तर सोमवार. बघा या पद्धतीने आपण हाही प्रश्न सोडवून घेतलेला आहे, पुढचा प्रश्न घेणार आहोत, पण त्याआधी पटकन व्हिडिओला लाईक करून घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा, सन 2002 ला शिक्षक दिन गुरुवारी होता, तर सन 2005 ला तो कोणत्या वारी असेल, म्हणजे तो म्हणजे काय शिक्षक दिनच, तर फक्त 2005 साठी कोणत्या वारी असेल असं आपल्याला सांगितलंय. सोपी पद्धत आहे, बघा हे आहे 2002 शिक्षक दिनच आहे. शिक्षक दिन म्हणजे आपल्याला 5 सप्टेंबरला असतो. कोणती तारीख असते, 5 सप्टेंबर. शिक्षक दिन आहे 5 सप्टेंबर, पण इथे आता ह्या तारीख काही माहिती असली नसली काही, म्हणजे इथे ह्या तारखेचं काही आपल्याला नाही आहे, कारण शिक्षक दिन फक्त म्हटल्याने आपल्याला फक्त तो वार करायचा आहे. मग काय करायचं, 2002 आपल्याला माहिती आहे सामान्य वर्षामध्ये तोच वार, जो कोणता, आता इथे शिक्षक दिन दिले आहे, कुठे महाराष्ट्र देतील कुठलाही वार असू दे, पण फक्त वर्ष बदलत असेल पुढचा आणि तोच वार सांगायचा असेल, तर फक्त सामान्य वर्षामध्ये तो 1 दिवसाने पुढे जाणार आहे. मग सपोज 2 तारखे 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन 2002 ला कोणता वार आहे, इथे गुरुवार आहे. कोणता वार आहे, गुरुवार आहे, तर तो 2003 ला एका दिवसाने पुढे जाणार आहे. मग गुरुवारमध्ये 1 दिवस मिळवला, तर गुरुवारच्या नंतर कोणता वार येणार आहे, शुक्रवार येणार आहे. सामान्य वर्षामध्ये तोच वार 1 दिवसाने पुढे जातो. आता 2004 हे लीप वर्ष आहे, 2004 लीप वर्ष आहे, पण इथे मात्र हे सामान्य वर्षानंतर इथे मात्र 1 दिवस पुढे जाणार आहे, शुक्रवारच्या नंतर शनिवार. बघा प्रश्न काळजीपूर्वक बघायचा आहे. शनिवार, आता लक्षात ठेवायचं, इथे 2004 हे लीप वर्ष आहे आणि आपल्याला माहिती आहे की लीप वर्षामध्ये 1 दिवस जास्तीचा असतो, म्हणून लीप वर्षानंतर तोच वार, म्हणजे जो आता इथे विचारले शिक्षक देत, तो येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये, म्हणजे त्याच्या पुढच्या वर्षामध्ये 2 दिवसाने पुढे सरकतो. मग शनिवारच्या नंतर बघा इथे रविवार, रविवारच्या नंतर सोमवार. कोणता वार, सोमवार, म्हणजे इथे 1 दिवसाचा गॅप पडणार. आणि मग 2005 ला शिक्षक दिन कोणत्या वारी येणार आहे, तर सोमवार. हे आपल्या या प्रश्नाचं काय आहे, उत्तर आहे. बघा या पद्धतीने आपण हे ट्रिक्सनुसार गणित सोडवायची आहेत, म्हणजे आपल्याला दिनदर्शिका हा टॉपिक अजिबात अवघड वाटणार नाही आहेत. यासारखेच आपण नवीन नवीन घटक या चॅनलवर आपल्या शिकणार आहोत. आजचा दिनदर्शिका घटक आपल्याला कसा वाटला आणि यातल्या खरंच ट्रिक्स आपल्याला समजले का, ते कमेंटमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.